वादग्रस्त आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडून 10 कोटींची खंडणी मागणारे सतीश आणि त्यांची पत्नी श्रद्धा मांगले या दाम्पत्याला ठाणे पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. काय आहे हे प्रकरण पाहूया हा खास रिपोर्ट. सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या विरोधातल्या भ्रष्टाचार प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलंय. राज्य रस्ते विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक मोपलवार यांच्यावर सतीश आणि श्रद्धा मांगले या दाम्पत्यानं भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी त्यांनी एक ध्वनिफीत देखील प्रसिद्ध केली होती. पण याच दाम्पत्यानं मोपलवारांना ब्लॅकमेल करून 10 कोटींची खंडणी मागितली होती. त्याचा पहिला हप्ता म्हणून 1 कोटी रुपयांची रक्कम घेताना मांगले दाम्पत्याला सापळा रचून पोलिसांनी त्यांच्या डोंबिवलीच्या घरातून रंगेहात अटक केली. वो व्हिडिओ रिकॉर्डिंग लेकर जब हमारे पास आए और हमें स्पष्ट हुआ कि एक ये क्लियर एक्सटॉर्शन का मामला बनता है तो हमने ट्रैप लगाया, डमी भेजा और पैसा एक्सेप्ट करते हुए दो आरोपियों को अरेस्ट कर लिया गया है, सतीश मांगले और श्रद्धा मांगले को. और दो आरोपियों के नाम हमारे सामने आए हैं जिनकी हम तलाश कर. मोपलवार आणि मांगले हे एकमेकांना चांगलंच ओळखतात. सतीश मांगले हे पेशानं गुप्तहेर आहेत. मोपलवार यांच्या घटस्फोट प्रकरणानिमित्त ते पहिल्यांदा एकमेकांना भेटले. मोपलवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारी ध्वनिफीत मांगलेंनी प्रसिद्ध केल्यानंतर मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी मोपलवार यांच्या चौकशीसाठी सरकारनं समिती नेमली. दरम्यान हे प्रकरण मिटवण्यासाठी गेल्या 23 ऑक्टोबरला सतीश मांगले, श्रद्धा मांगले आणि त्यांचा मित्र अनिल वेद मेहता यांनी मोपलवारांच्या ओळखीच्या मिश्रा नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधला. नाशिक मार्गावरील खारेगाव टोल नाका इथं ते भेटले. सर्व ध्वनिफिती परत करण्यासाठी त्यांनी 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर भिवंडीच्या शांग्रीला हॉटेलमध्ये त्यांची पुन्हा मिटिंग झाली. 31 ऑक्टोबरला मुंबईच्या JW मॅरियट हॉटेलमध्ये झालेल्या भेटीत मांगले दाम्पत्यानं 7 कोटी रुपयांवर मांडवली करायचं मान्य केलं. अन्यथा पोलीस तक्रार करण्याची तसंच मुलगी तन्वी हिच्या जीवाला धोका निर्माण करण्याची धमकी दिल्याचा आरोप मोपलवारांनी केलाय. या प्रकरणात गवळी टोळीचं नावही पुढे आलं होतं. मांगले दाम्पत्याशी झालेल्या संवादाची ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप मोपलवारांनी पोलिसांना दिली. त्यानुसार ठाणे पोलिसांनी सापळा रचला. 1 कोटी रुपयांची रक्कम स्वीकारताना मांगले पती पत्नीला त्यांच्या घरातूनच अटक करण्यात आली. मांगलेवर याआधी देखील खंडणीचे तसंच बलात्काराचे गुन्हे नोंद आहेत. तर त्याची पत्नी श्रद्धा मांगले ही मराठी मालिका आणि सिनेमांतून काम करते. एका उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्याकडे खंडणी मागण्याची हिंमत मांगले दाम्पत्याला कशी झाली हा खरा सवाल आहे. या प्रकरणात नेमकं काय पाणी मुरतंय हे शोधून काढताना ठाणे पोलिसांचा चांगलाच कस लागणार आहे. कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे.